गेल्या 3 महिन्यापासून कोरोना रोगामुळे सोलापूर शहरातील सर्व बीडी कारखाने बंद असल्यामुळे आज उपासमारीची वेळ आलेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त साहेब म्हणतात कारखानदारांनी घरी जाऊन पान तंबाखू द्यावं, पण हे कारखानदारांना शक्य नसल्यामुळे त्यांनी आम्ही तो स्वीकारत नाही प्रस्ताव, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु यामुळे आम्ही गेल्या 3 दिवसापूर्वीपासून काही भागातील महिलांनी स्वतःहून म्हणले आमचे कारखाने सुरू होईपर्यंत आम्ही चक्री उपोषण करणार आहे, असे काही विडी कामगारांनी म्हटलेले आहे. म्हणून 4 तारखेला साईबाबा चौकातील काही विडी कामगारांनी उपोषणाला बसलेले आहेत. त्यानंतर राघवेंद्रनगरात उपोषण सुरू झालेले आहे. आज रविवारी महात्मा झोपडपट्टी या ठिकाणी स्वेच्छेने विजय आडब यांच्या घरात विडी कामगारांनी एकत्रित येऊन आज चक्री उपोषणास सुरुवात केलेली आहे. आमची राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मागणी अशी आहे, माननीय आयुक्त साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती राहील, त्वरित विडी कारखाने सुरू करा. कारण ज्या ज्या ठिकाणी या विडी कामगारांनी व्याजाला आणले त्यांचा तगादा झालेले आहे, आणि त्याच पद्धतीने फायनान्स या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत, बचत गट या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत, त्या सर्व लोकांनी विडी कामगारांची छळ करत आहेत, पिळवणूक करत आहेत. किती म्हणून महिलांनी सहन करावं? सर्व घरदार म्हणजे काम नसल्यामुळे बेकारी आणि उपासमारी चालू आहे. राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्ही आग्रहाची विनंती करीत आहोत, हे लवकरात लवकर कारखाने जर सुरू होत नसेल, नाईलाज असतो चक्री उपोषण थांबवून हजारोंच्या संख्येने महिलांच्या संख्येने रस्त्यावर आमरण उपोषणाला बसावं लागेल, हे सर्वस्वी जबाबदार प्रशासनाचं राहील. कृपया करून त्वरित विडी कारखाने चालू करण्यासाठी प्रयत्न करावा, ही आग्रहाची मागणी. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र.